सप्रेम जय महाराष्ट्र. मी खरंच जास्त वेळ घेणार नाहीये, मला दिसतंय इथे वेळ फार झालेला आहे. तसं मी बोलण्यासाठी भरपूर आलो होतो इथे, मुंबईवरून आलो होतो, पण मी जास्तीत जास्त 5 मिनिटं घेईल, त्याच्यावर घेणार नाही. भरपूर काही आहे, मटेरियल घेऊन आलेलो होतो, इथले सगळे मुद्दे काढणार होतो, पण जाऊ द्या, साहेबांनी सगळं कव्हर केलेलं आहे. नाही नाही नाही, मी समजू शकतो. अखंड हिंदुस्थानचे कैवारी, महाराष्ट्राचे, उभ्या हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवराय, ज्यांनी या महाराष्ट्राला, या मराठी राष्ट्राला कणा दिला. फक्त कणाच नाही दिला, तर स्वाभिमान देखील दिला. त्या कण्यामध्ये स्वाभिमान देखील भरला, असे आमचे छत्रपती शिवाजी महाराज. भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, हिंदुस्थानचे एकमेव हिंदुहृदय सम्राट सरसेनापती श्रीमान बाळासाहेब ठाकरे, तुमचे आमचे लाडके कुटुंब प्रमुख, शिवसेनेचे पक्ष प्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे, युवा सेना प्रमुख आदित्यजी ठाकरे, आणि खेड विधानसभेचे आमदार, जसे मगासी म्हणाले, आपले पदाधिकारी म्हणाले, आमदार भावी नाही माझी नाही, आमदार आपले संजयजी कदम साहेब, खरंच तुमचे मला आभार मानायचे. तुम्ही मला इथे आमंत्रित केला, एवढा मान सन्मान दिला, एवढ्या साऱ्या शिवसैनिकांसमोर बोलायची एक संधी दिली, त्याबद्दल मला तुमचे आभार मानायचे. त्या चुनाव आयोगाला कुणीतरी सांगाव की शिवसेना कुठे आहे, ही शिवसेना आहे. धनुष्य किंवा शिवसेना नाव म्हणजे शिवसेना नसते, ती रक्तात भिनावी लागते. शिवसेना ही रक्तात भिनावी लागते, आणि जोपर्यंत रक्तात भिनत नाही तोपर्यंत ती ओठावर येत नाही. आज साहेब म्हणाले, आमच्याकडे देण्यासाठी काहीच नाहीये, रिकाव्या ताटाकडे कोणी येत नाही, रिकाव्या ताटाच्या बाजूला देखील कोणी उभं राहत नाही. मग ही निष्ठावंतांची गर्दी इथे का आलीये याचा विचार करावा. बाजारपेठांच्या ठिकाणी सभा घेऊन गर्दी जमवणारे, हौशान हौशांना जमवणारे, त्यांनी आज पाहावं. या साध्याशा गावामध्ये एक छोटस गाव आहे, मी आजपर्यंत पक्षप्रवेश पाहत होतो, आज 10-15-20 माणसांचा प्रवेश होत होता, पण इथे साराच्या सारा गाव प्रवेश करतोय. ही आहे शिवसेनेची ताकद. अरे त्या मोहम्मदला कोणीतरी विचारा, मोहम्मदला विचारा, शिवसेनेचं हिंदुत्व काय, तो मोहम्मद सांगेल. शिवसेनेने घर पेटवणारं हिंदुत्व सांगितलं नाही, शिवसेनेने चुली पेटवणारं हिंदुत्व सांगितलंय. शिवसेना हाताला काम देणारं हिंदुत्व सांगते, लक्षात ठेवा. मगाशी साहेबांनी सांगितलं, धरणाचा उल्लेख केला, कोयना धरणाचा उल्लेख वगैरे काय काय झालं, धरणात थेंबभर पाणी नाही. साहेब तुम्ही विसरला, सध्या राष्ट्रवादी अजित पवार साहेब सध्या आलेत सोबत, समजू शकता काय असतं त्याचं समीकरण काय असेल ते. रिकामी धरणं कशी भरायची यांना चांगलं माहितीये, तुम्हालाही कळालं असेल ना. काय असतात, काही बंधन असतात ना, बरोबर की नाही. अरे पण बंधनांच्याही पलीकडे जाणारा तो शिवसैनिक असतो. तुम्ही मला ज्यावेळेस युट्यूबवर मीडियावर पाहत असाल, कुणाचीही तमा बाळगत नाही. तुम्ही मगाशी साहेब म्हणालात वाघाचा बछडा, कुणीतरी म्हणालं ज्यांच्या नावामध्ये देवाचं नाव येतं, संतांचं नाव येतं, राम आणि दास, हे म्हणतात उद्धव साहेबांना ग्रामपंचायत माहितीये का. अरे वाघाच्या बछड्याला कधी शिकार कशी करायची हे सांगावं लागतं का. अरे रक्तात असतं ते, रक्तात वाघाच्या बछड्याला शिकार रक्तातून येत असते. तुम्ही शिकवणार, आताच कदम साहेबांनी सांगितलं, मातोश्रीच्या किचन पर्यंत बोलण्याची यांची मजा जाते. कोकणाचं राजकारण कधी असं खुनशी राजकारण नव्हतं. आजवर कोकणाने संस्कृती काय असते, उभ्या महाराष्ट्राला संस्कृती, या महाराष्ट्राची संस्कृती काय असते याचा धडा दिलाय. कोकणच्या भूमीने महाराष्ट्राची संस्कृती जपलेली आहे. अगदी मुंबईपासून, पालघरपासून, वसई विरार नालासोपारा बोरिवली संबंध मुंबईपासून दक्षिणेतल्या तळ कोकणापर्यंत कोकणाने संस्कृती सांगितली आहे. आज काय भाषा येते यांच्या तोंडामध्ये, ते सिंदूर घातली ती दोन बेन, महाराष्ट्राला लागलेली कीड, अगदी बाबा सकट, यांच्याकडून आम्ही काय आदर्श घ्यायचा. वय पाहत नाहीत, पद पाहत नाहीत, अनुभव पाहत नाहीत, तुमचं वय किती, मग तुम्ही आमच्यासारख्या नौक्यांसमोर काय आदर्श ठेवणार आहात. मग घेतोय आम्ही ही नावं तुमची, आणि तुमची नावं एकेरी घ्यायचीच तुमची लायकी आहे. अरे ज्या माणसांनी उभं आयुष्य तुमच्यासाठी खर्च केलं, तुमच्या पाठीवर हात ठेवला, तेव्हा जाऊन तुम्हाला आमदार क्या खासदार क्या लाभल्या, आज त्या माणसाला असे दिवस तुम्ही दाखवत आहात. साहेब वाघाचा बछडा आहे तो, त्याला सांगावं लागत नाही. दबा कधी धरायचा, झेप कधी घ्यायची, आणि नरडीचा घोट कधी घ्यायचा, वाघाचा बछडा आहे तो. अरे आमचे कुटुंब प्रमुख, आमचे शिवसेनेचे पक्ष प्रमुख आहेत, ते कालही होते. अरे तो चुनाव आयोग काय सांगेल,
त्या चुनाव आयोग ठरवणार का आमचा पक्ष कोणता, आमचं चिन्ह कोणतं, आमचं नाव कोणतं? अरे आमचं नाव एकच, आमचं चिन्ह एकच, ठाकरे म्हणजे शिवसेना आणि शिवसेना म्हणजे मातोश्री आणि हा सरा 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 जमलेला शिवसैनिक, याच्याशिवाय शिवसेना होऊ शकत नाही. कोणी म्हणतात धनुष्य मिळाले, धनुष्याच्या जीवावर निवडणुका जिंकता येतात? नाही होऊ शकत. शिवसेना नाव मिळाले, चुनाव आयोगाने दिलंय. चुनाव आयोगच का, चुनाव आयोग, सॉरी चुनाव आयोग, मी मगापासून चुनाव आयोग म्हणतोय, माफ करा. तर चुनाव आयोगाने एवढं सगळं देऊ केलं, पण अजून देखील कमळाची हवाय. साहेब आम्हाला कमळावर लढू द्या, यावेळेस धनुष्य नको, पुढच्या वेळेस बघून घेऊ. अरे धनुष्यावर निवडणुका लढता येत नाही, त्यासाठी मागे ठाकरे ब्रँड लागतं, नावाच्या मागे ठाकरे हे ब्रँड लागतात, तर तुम्ही निवडणुका जिंकू शकता. आज मी खेळचा ज्यावेळेस 5 मार्चला तो पक्षप्रवेश पाहिला आपल्या साहेबांचा, संजय कदम साहेबांचा, भरून पावलो. असा पक्षप्रवेश न भूतो न भविष्यति असा पक्षप्रवेश, याला पक्षप्रवेश म्हणतात काय कुणास ठाऊक. थोड्याफार फरकाने मला आमच्या शिवतीर्थाची आठवण येत होती, आम्ही स्वतः मुंबईहून येऊन पाहत होतो. असा पक्षप्रवेश आजही महाराष्ट्राने कधी पाहिला नाही, तो संजय कदम साहेबांनी करवून दाखवला. आणि उद्धव साहेबांच्या डोळ्यामध्ये ते तेज मला दिसत होतं, तो आनंद मला दिसत होता. खरंय, ही परिस्थिती अतिशय योग्य आहे. लक्षात घ्या, शिवसैनिकांना यांची भाषा सुटली, यांचे तोल सुटले. मागे मला वाटतं देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं होतं, एका काही थोडस जुनी वाक्य आहेत ती, अहो रामदास भाई तुमचा पगार किती, ऐकलंय तुम्ही हे वाक्य? ऐकलंय? तुमचा पगार किती, तुम्ही बोलता किती, उंची किती, ते स्टूल ठेवावा लागतो, जास्त एक पोडियम वर असेल ना असा स्टूल ठेवावा लागतो. देवेंद्रजी तुमचे आभार मानतो, पहिल्यांदा तुमचे आभार मानतोय, तुम्ही अतिशय योग्य म्हणाला होतात. यांचा पगार किती, हे बोलतात किती, यांना आदित्य साहेबांविषयी असूया असते यांच्या मनामध्ये, स्वतःच्या मुलासाठी करतायत. बरं मला एक सांगा, तुम्हाला बरं असं नाही वाटलं, तुमच्या मतदारसंघात एखाद्या कार्यकर्त्याला संधी द्यावी, ताबर योगेश कदमच पाहिजे. तुम्हाला असं नाही वाटलं मुंबई उत्तर पश्चिमची, आता गजाभाऊ मला वाटतं वयस्कर झालेत म्हणे, म्हणतात त्याच्यात ताकद नाही राहिली. गजाभाऊ म्हणतात माझ्या अंगात जोश आहे. आता हे ताकद जोश मला नाही माहिती आहे समीकरण काय, यांनाच माहिती असेल चांगलं. तिकडून तुमच्या मुलाला सिद्धेश कदमसाठी तुम्हाला खासदारकीची चाचपणी करतायत, लपून लपून गिळ्यातून तोंड काढून तिकडे गुहागर मधून कुठे आमदारकी परत मिळते की काय, अशी चाचपणी चालली आहे. याला वंशवाद म्हणता येत नाही, हा देखील एक वंशवाद आहे. नारायण राणेंच घ्या ना, कणकवलीची सेफ जागा कुणासाठी सोडली, तर पुत्रासाठी. आपलं ते पुत्रप्रेम, आपलं ते पुत्रप्रेम, आणि इतरांचं ते काय, उभं आयुष्य घालवलं. बाळासाहेबांनी घालवलं, प्रबोधन साहेब प्रबोधनकारांनी घालवलं, उद्धव साहेबांनी घालवलं, हा काळ वेगळा होता. लक्षात घ्या शिवसैनिकांनो, आज जर शिवसेनेचे पक्ष प्रमुख जर त्या विधिमंडळात येऊन बसले नसते ना, तर हा जो प्रयोग होता हा केव्हाच झाला असता. या सगळ्या गोष्टींची अगोदरच कल्पना आली होती की इथे काहीतरी मूर्त आहे शिवसैनिकांनो, काहीतरी मूर्त आहे. त्यासाठी यांच्यावर वचक ठेवण्यासाठी साहेब बरोबर तिथे येऊन बसले होते. आज तुम्ही लक्षात घ्या, शिवसेनेच्या पक्षप्रमुखांना या अशा वेळेत तुम्ही हे जे दिवस दाखवताय, ज्यावेळेस कोविडचा काळ होता, दोन दोन वेळा त्यांना कोविडची लागण झाली, पाठीच्या मणक्याचा विकार होता, अशा वेळेत ज्यावेळेस ते ऑपरेशन थिएटर मध्ये असायचे, यांच्या गपचूप गपचूप बैठका चालायच्या, हे असं हिंदुत्व आहे, हे हिंदुत्व प्रामाणिकपणा शिकवतं, ही गद्दारी आहे. आम्ही चांगल्या सोज्वळ भाषेला गद्दारी म्हणतो. कोकणची भूमी कधीही गद्दारी सहन करत नाही. काही इतिहास आहे. नारायण राणे ज्यावेळेस बाहेर पडले, 12 आमदार घेऊन पडले, 11 निवडून काढले, त्या 11 आमदारांची नावं आज कोणी एका दमात सांगू शकतं का? वेळ जातो, धडा शिकवायला वेळ जातो. मग अशी म्हटलं ना, तो नरडीचा घोट कधी घ्यायचा, टप्प्यात आल्यावर कार्यक्रम कसा करायचा, हे शिवसेनेच्या पक्षप्रमुखांना सांगायची गरज नाही. बरं तो काळ बाळासाहेब हयात होते, राणेंचं बंड बाळासाहेब हयात होते की नाही, तरीही बंड झालं होतं. आज म्हणतात लोक, आम्हाला शहाणपणा शिकवतात, म्हणतात बाळासाहेब असते तर कदाचित हे बंड झालं नसतं. बरोबर, आपल्याला शहाणपणा शिकवतात. मग शरद पवार साहेब तर हयात आहेत,
बरोबर। मग राष्ट्रवादी काँग्रेस का फुटली याचं उत्तर कोणी देऊ शकेल का? आपल्या काकांच्या जिवंत बळामध्ये जे म्हणतात बाळासाहेब भयात नाही, तरी देखील राष्ट्रवादी काँग्रेस फुटते, त्यांच्या समोर त्यांचा पक्ष चोरला जातो, त्यांच्या समोर त्यांच्याविषयी काही काही बोललं जातं। हा काळ असा आहे ना शिवसैनिकांनो, हा कलयुगी काळ आहे, हे कलयुगी राजकारण आहे, अगदी धूर्त राजकारण आहे। आजचा काळ असा आहे की इथे तुम्हाला देशसेवा सुटत नाही बरं का। एक वेळ पक्ष सोडले जातात, एक वेळ पक्ष सोडले जातात, पक्षाला रामराम ठोकला जातो, पण देशसेवा आम्ही काही सोडणार नाही, इकडे नाही तर तिकडे। आढळराव पाटील कुणी ऐकलंय नाव? आढळराव पाटील आता इकडून मिळत नाही म्हणतायत साहेबांनी आदेश दिला तर मी राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून। ही अवस्था आहे शिवसैनिकांनी, लक्षात घ्या, ही अवस्था आहे। जेव्हा शिवसेना सोडली जाते तेव्हा यांची अशी लायकी दिसते। ते कोकणातलं एक मोठं बेन आहे, तिकडे राज्यसभेवर खासदार मंत्रीपद मिळालं होतं शिवसेनेवर, सकाळी सकाळी ती बार्किंग ब्रिगेड असते ना, बार्किंग, सुषमाताईंच्या भाषेमध्ये भुंकणाऱ्यांची टोळी बार्किंग ब्रिगेड, यांनी कुठल्याही महत्वाच्या विषयावर कधी राज्यसभेत आवाज उचलला नाही। पण ज्यावेळेस अरविंद सावंत साहेब आपले कोकणचे सुपुत्र आहेत, निष्ठा काय असते अरविंद सावंतांकडे शिकायची, विनायकजी राऊत साहेबांकडे शिकायची, भास्कर जाधव साहेबांकडे शिकायची, अनंतजी गीते साहेबांकडनं शिकायची, राजनजी विचारे साहेबांकडनं शिकायची, आणि आमच्या संजय कदमन साहेबांकडनं शिकायची। विचार करा, ते म्हणतायत अगर हमारे माननीय अमित शाह जी के ऊपर, माननीय मोदी जी के ऊपर अगर एक शब्द भी बताया ना, त्यांची ती हिंदी तुम्ही पाहिली असाल, तो तुम्हारी औकात बता दूंगा, औकात। हे कोणाचे बोल? आदरणीय निष्ठावंत नारायणरावजी राणे यांचे हे बोल आहे, आदरणीय निष्ठावंत। नोंद घ्यावी माझ्या या वाक्यांची। आता ह्या नारायण राणेंना औकातही दाखवली, घरचा रस्ताही दाखवला, राज्यसभेची खासदारकीही गेली, ते मंत्रीपदही गेलं, पुराची आमदारकी तरी वाचवून दाखवा राणे साहेब, 28,000 भक्त मता इतके पुराची आमदारकी वाचवून दाखवा, नाही मिशी काढली तर साहो सांगणार नाही। आम्ही शिवसैनिक असे खोल्यामध्ये चॅलेंज देतो, असं जास्त काही तुमचा वेळ घेत नाही, मी 5 मिनिटं बोललो पण कदाचित मला वाटतं मी 10 मिनिटाच्या वर गेलो असं। चुका झाल्यात आपल्या, आपल्या चुका झाल्यात, चुका नाकारता येत नाही। काही ठिकाणी पक्षाच्या ऐवजी माणूस मोठा होत गेला। तुम्ही धर्मवीरांचं नाव घेतलं साहेब, तुम्ही धर्मवीरांसोबत काळ काढलाय, आजही धर्मवीरांचं नाव घेतलं, आम्ही ठाण्यात ना आहोत, आमच्या हातावर असे रोमांच उभे राहतात, धर्मवीरांचं नाव। 18 विधानसभांचा ठाणे जिल्हा होता, 18 विधानसभांचा, आज त्या ठाणे जिल्ह्यात फक्त 2 शिवसेनेचे आमदार निवडून आले, एक हे स्वतः आणि एक ते ओढा माजीवाड्याचे प्रताप सरनाईक। मग शिवसेना वाढली की संपवली, तुम्ही सांगा, संपवली हे म्हणतात आम्ही शिवसेना वाढवली, तुम्ही शिवसेना नाही वाढवली, तुम्ही तुमचे कार्यकर्ते वाढवले, तुम्ही तुमचे लाभार्थी वाढवले, शिवसेना संपव गेला। ज्यावेळेस मातोश्रीवर 34 आमदार घेऊन गेले ना वाढदिवसाला, त्याच दिवशी खबर लागली होती हे काय करणार आहेत भविष्यामध्ये, आठवत असेल ना तुम्हाला। त्या अर्थमंत्री निर्मला सीतारामांच्या हस्ते हसून हसून तो अवॉर्ड घेतला जात होता ना, एक फायनान्सचा कसला तरी, तेव्हाच समजलं होतं वारं कुणीकडे वाहत आहे। आपल्याकडून चुका झाल्या आहेत पण लक्षात घ्या, आता त्याच्या पलीकडे जायचं आहे आता आपल्याला। अरे असफलता एक चुनौती है, ऐकलं असाल तुम्ही हे देखील, असफलता ही असफलता आहे, ती एक चुनौती आहे, असफलता एक चुनौती आहे, उसे स्वीकार करो, हे एक्सेप्ट करा, याला मान्य करा, होय आमच्यावर ही परिस्थिती आली, याला मान्य करा। परिस्थितीतून संघर्षातून शिवसेना कायम शिकत गेली आणि वाढत गेली, शिवसेनेचा जन्मच मुळात रस्त्यावर झालेला आहे। शिवसेना हा एसी गाड्यांमध्ये बसणारा, एसी हॉलमध्ये बसणारा पक्ष नाही, शिवसेना हा तळा गाळात तुमच्या सरकार असा इथे बसलेला पक्ष आहे। असफलता एक चुनौती है, उसे स्वीकार करो, क्या कमी रह गई देखो और सुधार करो, काय चुकलं ते पहा आणि त्याला सुधरवा शिवसैनिकांनो। जब तक ना सफल हो, जब तक ना सफल हो, नींद चैन की त्यागो तुम, झोपू नका शिवसैनिकांनो, ही रात्र वैर्याची आहे शिवसैनिकांनो, ही रात्र वैर्याची आहे। आज जर तुम्ही उभा नाही राहिलात शिवसेनेच्या पाठीशी,
शिवसेनेचे पक्ष प्रमुख कायम सांगतात 2024 ही शेवटची निवडणूक असेल. आज आमच्यासारखी माणसं, संजय कदम साहेबांसारखी माणसं, हे व्यासपीठ तुमच्या आमच्यासारखी माणसं खुल्यामध्ये इथे बाहेर तरी पडतायत. आमचे हे पोलीस बांधव आहेत, त्यांच्या जीवावर आम्ही हे सारं करतो. अजूनही आमचा त्यांच्यावर विश्वास आहे, त्यांचा आमच्यावर विश्वास आहे. आमची त्यांची परिस्थिती सारखीच आहे, ते सांगू शकत नाही. आम्ही खुल्यात बोलू तरी शकतो अजून तरी. अजूनही या देशात हुकुमशाही चालू झालेली नाहीये. जोपर्यंत आमच्यासारखे निष्ठावंत खुल्यामध्ये येऊन या व्यासपीठावर या महासत्तांच्या विरोधात बोलतायत, तोपर्यंतच तुम्हाला सांगतो. नाहीतर हे चेहरे गायब झालेले असतील, जमिनीच्या खाली 80-80 फूट गाडलेले असतील, आमच्या हाडाचे सापळे देखील सापडणार नाहीत. सत्य परिस्थिती आहे, अजिबात भावनिक बोलणार नाही मी. आज तुम्हाला एकत्र यायचंय, शिवसेनेच्या पाठीशी उभं राहायचंय. बाबासाहेबांच्या संविधानाला वाचवणारी शिवसेना तिच्या पाठीशी तुम्हाला उभं राहायचंय. जब तक ना सफल हो नींद चैन की त्यागो तुम, अरे संघर्षों का मैदान छोड़ के मत भागो तुम. संघर्ष आहे, हा कठीण काळ आहे, या शिवसेनेचा कठीण काळ आहे. या पडत्या काळात जो जो शिवसेनेच्या पाठीशी उभा राहिला तो खरा निष्ठावंत. अरे चांगल्या काळात कोणी येत रे? गुळाच्या दिशेने मुंगळे येतातच ना, गावच्या भागात माहिती असेल चांगलं. जब तक ना सफल हो नींद चैन की त्यागो तुम, संघर्षों का मैदान छोड़ मत भागो तुम. कुछ किए बिना ही जय जयकार नहीं होती, और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. एवढंच बोलतो, कोकणच्या या पुण्यभूमीची रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र. बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनो काळजी घ्या, तुमची आमची आपल्या शिवसेनेची काळजी घ्या, आमदार साहेबांची काळजी घ्या. जय महाराष्ट्र.